विद्यार्थी मित्रांनो, स्टँडर्ड 9 मॅथ्स पार्ट 2 मधील सर्कल ह्या चॅप्टरमध्ये इन सर्कल ऑफ अ ट्रायंगल पाहणार आहोत आणि कन्स्ट्रक्शनही करणार आहोत. त्यासाठी दिलेल्या मेजरचा अँगल बायसेक्टर कसा ड्रॉ करायचा हे आपण पुन्हा एकदा पाहूया. आपण अँगल ड्रॉ केलेला आहे आणि अँगल बायसेक्टर कसा ड्रॉ करायचा हे आपण पुन्हा एकदा पाहूया. हा अँगल 90 डिग्रीपेक्षा लहान आहे, म्हणजे ॲक्युट अँगल आहे हे आपल्याला लक्षात यायला हवं. अँगल बायसेक्टर ड्रॉ करताना आपण शक्य तितक्या लांब आपण पॉइंटर आपण बी वर्टेक्सवर ठेवून आपण आर्क ड्रॉ करणार आहोत. आणि हा आर्क अँगलच्या दोन्ही साईडला ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होत आहे ते पॉईंट आपण ठळक करू. कंपासचा हे टोक इंटरसेक्टिंग पॉईंटवर ठेवून आपण आर्क ड्रॉ करणार आहोत. आणि हे दोन्ही आर्क्स ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होत आहे तो पॉईंट ठळक करून आपण बरोबर एक्झॅक्टली बी व्हर्टेक्सशी जोडणार आहोत. जोडताना काळजी घ्यायची आहे की हा पॉईंट आणि बी व्हर्टेक्स एक्झॅक्टली जोडला गेला पाहिजे. कारण पुढे आपल्याला हे कन्स्ट्रक्शन इन सेंटर मिळवण्यासाठी आपण करणार आहोत, तेव्हा तो इन सेंटर अचूक यावा म्हणून हे दोन पॉइंट्स आपण अचूकपणे जोडणार आहोत. हा झाला अँगल बायसेक्टर रे बी डी. अँगल बायसेक्टरवरील प्रत्येक पॉइंट रे बी डीवरील, सपोज आपण ई पॉइंट घेऊया, हा प्रत्येक पॉइंट अँगलच्या दोन्ही साईड्सपासून इक्वी डिस्टन्सवर असतो. हा आहे अँगल बायसेक्टर थिअरम. म्हणजेच काय, ई पासून काढलेला बी सीवर परपेंडिक्युलर सेगमेंट आणि ई पासून रे बी एवर काढलेला परपेंडिक्युलर सेगमेंट, म्हणजेच ई से दोन्ही साईडपासूनचे डिस्टन्स हे इक्वल असते, म्हणजे हे दोन्ही डिस्टन्सेस इक्वल आहे. हा अँगल बायसेक्टर थिअरम आहे. आपण प्रत्यक्ष बघूया इन सर्कल ऑफ अ ट्रायंगल. इथे ट्रायंगल ए बी सी ड्रॉ केला आहे. अँगल बीचा बायसेक्टर, अँगल सीचा बायसेक्टर हे दोन्ही बायसेक्टर आयमध्ये इंटरसेक्ट होत आहे. अँगल एचा बायसेक्टरसुद्धा आयमधून पास होतो आहे. म्हणजेच ट्रायंगलच्या तिन्ही अँगल्सचे बायसेक्टर्स हे कॉन्करंट असतात आणि त्या कॉन्करन्स पॉइंटला आय म्हणजेच इन सेंटर असे म्हणतात. आता हा आय पॉइंट बीच्या बायसेक्टरवर आहे, म्हणजेच आय पी इज इक्वल टू आय क्यू, म्हणजेच आयचे बी ए आणि बी सी ह्या साईडपासूनचे डिस्टन्स इक्वल आहे. आय पी इज इक्वल टू आय क्यू असं दिलेलं आहे. त्यानंतर आय हा पॉईंट अँगल सीच्या बायसेक्टरवर आहे म्हणून आय क्यू इज इक्वल टू आय आर. हे दोन्ही डिस्टन्सेस इक्वल आहेत बाय अँगल बायसेक्टर थिअरम. ह्यावरून तुम्हाला काय मिळालं, आय पी इज इक्वल टू आय क्यू विच इज इक्वल टू आय आर. जे तिन्ही डिस्टन्सेस इक्वल आहेत याचा अर्थ आय हा पॉइंट पी आर आणि क्यू पासून इक्वी डिस्टन्सवर आहे, म्हणजेच साईड ए बी साईड बी सी साईड ए सी पासून आय हा इक्वी डिस्टन्सवर आहे. जर आयला सेंटर मानून आय पी इतके रेडियस घेऊन जर सर्कल ड्रॉ केलं तर ते सर्कल ट्रायंगलच्या तिन्ही साईडला आतून टच होते, इंटरनली टच होते, म्हणजेच ते इन सर्कल होय. बघूया आपण इथे फिगर दिलेले आहे. हे जे सर्कल आहे सेंटर आय आहे, आय एम इतकी रेडियस आहे आणि ते ट्रायंगलच्या तिन्ही साईडला आतून टच होते, हे आहे इन सर्कल. हे इन सर्कल कन्स्ट्रक्ट करताना आपल्याला फक्त दोनच अँगलचे अँगल बायसेक्टर दाखवायचे आहे, कारण तिसरा अँगल बायसेक्टर हा आयमधूनच पास होतो. म्हणून आय हा इन सेंटर मिळवण्यासाठी आपण दोन अँगल बायसेक्टर्स ड्रॉ करणार आहोत. बघूया आपण हे एक्झाम्पल आपण न घेता प्रॅक्टिस सेट 6.3 मधलं एक्झाम्पल घेऊया. प्रॅक्टिस सेट 6.3 मध्ये 1 to 5 एक्झाम्पल्स आहेत. त्यामधील
फर्स्ट एग्जांपल इन सर्कल्स आहे आणि थर्ड एग्जांपल हे इन सर्कल्स आहे. या 1 and 3 मधील आपण एक एग्जांपल घेऊया. फर्स्ट एग्जांपल आपण घेतोय, कंस्ट्रक्ट ट्रायंगल एबीसी सच दॅट अँगल बी इज इक्वल टू 100 डिग्री, बीसी इज इक्वल टू 6.4 सेंटीमीटर, अँगल सी इज इक्वल टू 50 डिग्री अँड कंस्ट्रक्ट इट्स इन सर्कल. प्रथम आपण रफ फिगर ड्रॉ करणार आहोत ज्यामध्ये ट्रायंगल एबीसीचे मेजरमेंट्स लिहिणार आहोत आणि मग फेअर फिगर ड्रॉ करायची आहे. रफ फिगर इथे मी ड्रॉ केलेले आहे. ट्रायंगल एबीसीमध्ये अँगल बी हा 100 डिग्री, अँगल सी हा 50 डिग्री. बघा इथे अँगल बी हा 100 डिग्री आहे आणि तो 90 डिग्रीपेक्षा जास्त आहे म्हणून हा ऑप्टिस अँगल येतो आहे. अँगल सी 50 डिग्री दिलेला आहे. आपण रफ फिगर ड्रॉ केल्यामुळे आपल्याला एक फिगरचा अंदाज येतो आणि फेअर फिगरमध्ये आपण ही नावं आणि मेजरमेंट्स लिहिताना चुका होत नाही. आता येथे आपल्याला कोणत्याही 2 अँगलचे बायसेक्टर ड्रॉ करायचे आहेत. सपोज आपण अँगल बीचा बायसेक्टर, अँगल बायसेक्टर कसा ड्रॉ करायचा आहे आधी आपण पाहिलेला आहे. इथे मी रफ फिगर ड्रॉ करते म्हणून हा बायसेक्टर दाखवते. हा बायसेक्टर दाखवलेला आहे. अँगल सीचा बायसेक्टर ड्रॉ करते. प्रत्यक्ष आपण कंपासचा वापर करणार आहोत आणि हे दोन्ही बायसेक्टर ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होत आहे तो आय असेल आणि आयपासून आपण बीसीवर परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे. तो बीसीवर परपेंडिक्युलर ड्रॉ करण्यासाठी आपण कंपासचा वापर करणार आहोत. आय एल इतक्या रेडियसचा सर्कल जर ड्रॉ केलं तर ते ट्रायंगलच्या तिन्ही साईडला आतून टच होते. अशा टाईपचं आपलं इन सर्कल असेल. आता ह्या इन सर्कलचा आय हा सेंटर अचूकपणे यायला हवा. त्यासाठी अँगल बीचा बायसेक्टर, अँगल सीचा बायसेक्टर हे आपल्याला ॲक्युरेट काढायचे आहे. सेगमेंट बी सी 6.4 आहे. बी सी 6.4 सेंटीमीटर. अँगल बी हा 100 डिग्रीज आहे. बी वरती बरोबर हा पॉइंट ठेवून ही जी लाईन आहे ती बी सीला जोडून आपण 100 डिग्रीचा अँगल ड्रॉ करतो आहे. राईट साईड करून 100, त्यानंतर सी पॉईंटपाशी आपण 50 डिग्रीचा अँगल ड्रॉ करतो आहे. आता लेफ्ट साईड काढून बघा, सी बी इथून आहे. लेफ्ट साईड काढून 0 पासून स्टार्ट करतो आहे 50 डिग्री. रे आधीच रे आपण एक्सटेंड करूया. हे दोन्ही रेस ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होत आहेत तो पॉईंट हे आहे. इथे अँगल बी मेजर आहे 100 डिग्री आणि अँगल सीचं मेजर आहे 50 डिग्री. इथे आपण अँगल बी आणि अँगल सीचे अँगल बायसेक्टर ड्रॉ करणार आहोत कंपासच्या साहाय्याने. पॉइंटर स्टील पॉइंट हा आपण बी वर ठेवायचा आहे आणि बी सी आणि ए बी एला इंटरसेक्ट होईल असा आर्क ड्रॉ केला. ह्या इंटरसेक्शन पॉईंटवरून आपण पुढे आर्क काढायचे आहे. हे दोन्ही आर्क्स ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होत आहेत तो ठळक करून आपण बीला जोडायचं आहे. इथे जोडताना खूप काळजीपूर्वक जोडायचे आहे. बीचा अँगल बायसेक्टर ड्रॉ केला तर आपण अँगल सीचा बायसेक्टर ड्रॉ करूया.
सी वरून आर्क ड्रॉ केलेला आहे. त्यानंतर हे आर्क अँगल सीच्या दोन्ही साईडला ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होत आहे तिथून आपण पुढे आर्क ड्रॉ करणार आहोत. इथून आर्क ड्रॉ करताना आधीचे आर्क्स आणि नंतर काढलेले आर्क्स आपण लक्षात घेणार आहोत. आत्ता मिळालेला हा इंटरसेक्शन पॉइंट आपण सीला जोडायचा आहे. इंटरसेक्शन पॉइंट आपण सीला जोडतोय. हे दोन्ही रेज ज्या पॉइंटमध्ये इंटरसेक्ट होत आहे तो पॉइंट आहे आय. इन सेंटर आयपासून आपण बी सीवर परपेंडिक्युलर ड्रॉ करूया. आयला सेंटर मानू. आपण बी सीला इंटरसेक्ट होईल असा आर्क ड्रॉ करणार आहोत. हा आर्क मी कंप्लीट ड्रॉ न करता आतमध्ये इथे आपल्याला बी सी ही साईड पाठी एक्सटेंड करायची आहे. मागे वाढवायची आपल्याला बी सी साईड मागे वाढवते. आता हा इंटरसेक्शन पॉइंट आणि ह्या इंटरसेक्शन पॉइंटवरून आपल्याला पुढे आर्क्स ड्रॉ करायचे. स्टील पॉइंट ह्या इंटरसेक्शन पॉइंटवर ठेवून आर्क ड्रॉ केलं. त्याचप्रमाणे इथेही पॉइंट ठेवून आपण आर्क ड्रॉ करतोय. इंटरसेक्शन पॉइंट ओळखूया आणि हा आयला जोडूया. ही आय एल ही इन सर्कलची रेडियस असेल. आय सेंटर घेऊन आपण आय एल इतके रेडियसचा सर्कल ड्रॉ करूया. प्रथम आपण पॉइंटर आय वर ठेवून आपण हे कंपास फिरवून बघूया. प्रत्येक साईडला टच होत आहे की नाही याचा अंदाज घेऊन आपण मग ड्रॉ करणार आहोत. इथे आयवरती कंपासचं टोक ठेवून आपण आधी प्रथम फिरवून बघायचं आहे राऊंडर आणि प्रत्येक साईडला टच होईल की नाही सर्कल ह्याप्रमाणे आपण नंतर ड्रॉ करणार आहोत. इथे मी कंपासचं टोक आयवर ठेवलेलं आहे आणि सर्कल ड्रॉ करते. अशा प्रकारे आपल्याला इन सर्कल ड्रॉ करायचे आहे. हे मी प्रॅक्टिस सेट 6.3 मधील फर्स्ट एक्झाम्पल मी ड्रॉ केलेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही थर्ड एक्झाम्पल होमवर्कमध्ये करायचे आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सर्कम सर्कल ऑफ अ ट्रायंगल बघणार आहोत. धन्यवाद.